मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असाल की ध्वनीची निर्मिती कशा पद्धतीने होते. ध्वनी निर्मितीसाठी कंपने आवश्यक असतात. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ध्वनी कसा ऐकू येतो याविषयी माहिती पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर सगळीकडे हवा आहे. जेव्हा एखादी वस्तू कंप पावते त्यावेळेस त्या वस्तूच्या सभोवताली असलेली हवा सुद्धा काय होते, कंप पावते. वस्तूच्या कंपनामुळे त्याच्या शेजारील हवा कंप पावते आणि ती कंप पावलेली हवा ध्वनी स्त्रोतापासून सर्व दिशांना पसरते. ही जी ध्वनी कंपनाची लाट आहे या लाटेलाच आपण ध्वनी लहर असे सुद्धा म्हणतो. ही ध्वनी लहर हवेच्या माध्यमातून आपल्या कानांपर्यंत पोहोचत असते. आपल्या कानामध्ये आतमधल्या भागामध्ये एक नाजूक पडदा असतो. तो नाजूक पडदा या कंपनामुळे कंप पावतो आणि त्याच्या जे संवेदना आहेत त्या संवेदना चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत असतात आणि मग मेंदूला पोहोचल्यानंतर आपल्याला कळतं की हा आवाज नेमका कशाचा आहे. तेव्हा आपल्याला ध्वनी ऐकू येतो.